नमस्कार आर आर बी असिस्टंट ज्या विद्यार्थ्यांची प्री निघालेली आहे सर्वात पहिले त्या सर्वांचं अभिनंदन परंतु विद्यार्थी मित्रांनो हा जस्ट एक स्टेप होती आता महत्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे एकदा जर तो झालाय तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आयुष्य स्टेबल आहे एक करिअरला कुठतरी चांगली सुरुवात होणार आहे त्यामुळे पुढचे पंधरा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे लाईफ चेंजिंग असणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल विद्यार्थी मित्रांनो तर महत्वाची माझी एक सर्वांना रिक्वेस्ट असेल मी सांगितलेला स्टडी प्लॅन एकदा शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची गॅरंटी मी देतो आहे आता मी ज्या पद्धतीने स्टडी प्लॅन तयार केलेला आहे सगळ्यात पहिले क्लिअर करतो काही गोष्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कसा होणार या अनुषंगाने स्टडी प्लॅन असणार आहे हा स्टडी प्लॅन झिरो टू हिरो ऍक्टिव्हिटी नसून ऍक्च्युअली कॉमन माणसाला एक्झिक्यूट करता येईल कॉमन विद्यार्थ्याला एक्झिक्यूट करता येईल असा हा स्टडी प्लॅन असणार आहे फक्त या स्टडी प्लॅन साठी काय लागणार आहे तर ती आहे तुमचे डिसिप्लिन आणि व्यवस्थित टाइमचं मॅनेजमेंट एवढं जरी झालं तरी खूप जास्त तुम्हाला याचा फायदा होईल चला विद्यार्थी मित्रांनो विदाउट वेस्टिंग टाईम जरास याच सब्जेक्ट बद्दल जास्तीत जास्त बोलूया व्हिडिओ छोटा होण्यासाठी मी मे बी थोडस फास्ट बोलेल कारण आपल्याला सध्या तेवढा वेळ हातामध्ये नाही आहे कौन -कौन है। सर प्लीज एकदा स्टडी प्लॅन सगळं समजून घ्यायचंय महत्वाची गोष्ट ज्यावर आपण फोकस केला पाहिजे इम्पॉर्टंट सब्जेक्ट कोण कोणते सर सगळेच विद्यार्थी सगळे सब्जेक्ट तर इम्पॉर्टंट आहेतच ना मग आता असं कसं म्हणू शकता की इम्पॉर्टंट सब्जेक्ट कसे आहेत सांगतो तुम्हाला थोडं पेशन्सने जाऊया यानंतर ऑनलाईन टेस्ट कशा द्यायच्या आहेत पॉवर ऑफ ट्वेंटी एक्झॅक्टली काय आहे आणि बेस्ट ऑब्झर्वर हा देखील काय रोल प्ले करणार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित वन बाय वन समजून सांगतोय चला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्या गोष्टीकडे फोकस करूया ज्याचं नाव आहे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आता हा सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे कारण काय तुम्ही विचार करा ज्यावेळेस तुम्ही प्री एक्झाम दिली मित्रांनो त्यावेळेस मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग होतं हे सब्जेक्ट फक्त तुमच्यासाठीच नसून सर्वांसाठीच होत आहे एम आर राईट ज्या अर्थी तुमचं मॅथ्स आणि लॉजिक यामध्ये चांगली कमांड आहे यामध्ये तुमचं बऱ्यापैकी परफेक्शन आहे त्यामुळे आणि तुमच्यासोबत बाकी विद्यार्थ्यांनी पण केलेली आहे म्हणजेच ओव्हरऑल क्राऊडचा मोस्ट ऑफ लॉजिकचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर मोस्ट ऑफ दी विद्यार्थी लॅक कुठे होतात सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट तो आहे करंट अफेअर्स सगळ्यात महत्वाचा मित्रांनो करंट अफेअर्स करंट अफेअर्स या सब्जेक्टमध्ये बरेच विद्यार्थी लॅग असतात सेकेंड बँकिंग uh, अवेअरनेस आणि तिसरा कॉम्प्युटर अवेअरनेस गाईज yes, हे hey, तिन्ही सब्जेक्ट जे आहेत हे hey, अतिशय महत्वाचे आहेत तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही कधी मागचे विद्यार्थ्यांना असतील तर त्यांच्याकडून फीडबॅक द्या ज्या विद्यार्थ्यांचं असिस्टंटमध्ये सिलेक्शन झालंय किंवा मेन्समध्ये सिलेक्शन झालंय त्यांचं या सब्जेक्टमध्ये खूप जास्त कमांड होती या सब्जेक्ट त्यांचा स्कोअर होता तुम्ही त्यांच्या मार्कशीट चेक करा कारण की कॉम्पिटिशन मॅथ लॉजिक मध्ये पाच दहा मार्कांची असू शकते यानंतर इंग्लिश किंवा हिंदी मध्ये काही कमांड असेल एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याची जास्त परंतु हे सब्जेक्ट असं की यामध्ये तुम्ही खूप जास्त लीड घेऊ शकतात जास्त मार्क घेऊ शकतात आता या वर तुम्हाला कमांड आणायची खूप गरजेची आहे यावर कमांड कशी आणायची कमी वेळेमध्ये कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पॉवर ऑफ ट्वेंटी याच पार्ट मध्ये पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट सर्वांच्या लक्षात आले असतील अशी अपेक्षा ठेवतोय तसंच आता तुम्ही ह्या इम्पॉर्टंट सब्जेक्ट कडे फोकस केलाय परंतु आता प्रश्न पडतो सर मॉक टेस्ट किती देऊ काही विद्यार्थी असतील की ऑनलाईन मॉक टेस्ट आम्हाला द्यायचा आहे पण द्यायच्या किती एक दोन तीन चार पाच किती द्याव्या लक्ष असू द्या दररोज मॉक टेस्ट देण्याची काही एक गरज नाही बिलकुल नाही एक दिवस मॉक टेस्ट आणि सेकंड डे अनालिसिस फर्स्ट डे मॉक टेस्ट सेकंड डे ॲनालिसिस थर्ड डे मॉक टेस्ट फोर्थ ॲनालिसिस ओके म्हणजे तुमचा या प्रकारचा असला पाहिजे एक दिवस तुम्ही देणार मॉक टेस्ट बरोबर दुसऱ्या दिवशी ॲनालिसिस अगेन टेस्ट अगेन ॲनालिसिस हा तुमचा अल्टरनेट पॅटर्न असणं अतिशय गरजेचं आहे आता काही विद्यार्थी म्हणते सर दिवसाला दोन दोन टेस्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही फुल तुमची टेस्ट देणार तुमची टेस्टची पहिले शंभर क्वेश्चन सारखं एका एका तासाचं नसणार आहे वेळ खूप जास्त जाणार आहे मग तुम्हाला थिअरटिकल सब्जेक्ट करायला वेळ पुरणार नाही यासाठी एक टेस्ट आणि अनालिसिस एक टेस्ट आणि अनालिसिस दॅट इज प्रॉपर वे आणि खूपच काही विद्यार्थी असतील तर तुम्ही एक टेस्ट दोन दिवसाला एक टेस्ट आणि तिसऱ्या दिवशी अनालिसिस म्हणजे एक अर्धी टेस्ट त्याच दिवसा अर्धा अनालिसिस नंतर अर्धा पुढच्या या पद्धतीनं तुमचा अभ्यास असला पाहिजे परंतु विदाउट अनालिसिस मॉक टेस्ट देणं म्हणजे अंधारात गोळ्या चालवण्यासारखं आहे तुमचं अनालिसिस मस्ट आहे अनालिसिस करत असताना फोकस करा की मी कोणत्या विषयामध्ये कमी पडलोय मला कोणते निगेटिव्ह मार्क्स जास्त आलेले आहेत मला कोणते क्वेश्चन आले नाही कोणता सब्जेक्ट वीक, वीक है है। अनलिस्ट, अनलिस्ट, अनलिस्ट आहे आणि मी शुअरली सांगणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर कोणते सब्जेक्ट वीक असतील तर तुम्हाला हेच ऑब्झर्व करायला मिळणार आहे याच गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळणार आहे मी सांगतो एकदा तुम्ही अनुभव घ्या तुमच्या लक्षातील मी काय सांगतोय त्यामुळे टेस्ट अनालिसिस टेस्ट अनालिसिस हा तुमचा अल्टरनेट पॅटर्न असणं गरजेचं आहे महत्वाची गोष्ट जर तुम्हाला टेस्ट नंतर कोणासोबत जर काउन्सिलिंग करता आली तर अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर साठी कधीही तुम्ही ऑफिसवर या प्रॉपरली तुमची काउन्सिलिंग मी करून देणार जास्त वेळ नाही घ्यायचा पंधरा ते वीस मिनिटामध्ये या काउन्सिलिंग मध्ये तुमचे कोणते वीक्स पॉईंट आहे पर्सनली कोणत्या पॉइंटवर फोकस केलं पाहिजे कशा पद्धतीनं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्या मध्ये क्लिअर करूया मध्ये खूप जास्त बेनिफिट होतो एक तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल यानंतर स्ट्रॅटर्जी क्लिअर होतात आपले वीक पॉइंट समोरचा प्रॉपरली त्याला सोल्युशन देऊ शकतो असा काउन्सिलिंगचा खूप जास्त फायदा आहे परंतु पंधरा दिवसामध्ये फक्त एकदाच काउन्सिलिंग करा नेहमी नेहमी काउन्सिलिंगला यायची गरज नाही आहे डोंट वेस्ट युअर टाइम सिंगल काउन्सिलिंग दॅट मे चेंज युअर लाईफ रिगेटिंग माय पॉइंट नेक्स्ट आता आम्हाला मग टेस्ट कळालं ऑब्झर्वर काय आहे सर जर तुम्ही देत असताना ऑब्झर्वर ठेवत असेल तर मित्रांनो हा तुमचा देवाचं काम करणार आहे तुमच्यावर प्रॉपरली वॉच आहे तीन पूर्ण तीन तास तुमच्या बाजूला बसणं गरजेचं नाही आहे जो विषय तुमचा वीक आहे अशा विषय ज्यामध्ये तुम्ही स्ली मिस्टेक्स करतात त्या केस मध्ये तुमचा एकदम जवळचा मित्र जो ऑब्झर्व्हर प्रॉपरली ऑब्झर्व्ह करेल त्याला तुमच्या बाजूला बसवायचं आहे आणि तुम्ही केलेल्या चुका त्याला नोट डाऊन करून सांगा तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहे त्याला नोट डाऊन करून सांगा आणि तुम्ही देखील कोणाचे तरी ऑब्झर्वर बना देत असताना बाजूला बसायचं जो विषय समोरच्याचा वीक आहे एक किंवा दोन विषय पूर्ण कंप्लीट फुल मॉक टेस्टला बसू नका तुमचा वेळ वाया जाऊ नका त्यामुळे जे जे विषय तुमचे वीक असतील किंवा समोरच्या वीक असतील त्यानुसार मॉकटेस्टला बसायचं आहे बा आहे काहीतरी शिकायला मिळत आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेवढी स्वतः टेस्ट देताना इम्प्रुव्हमेंट होत नाही तेवढी ऑब्झर्व्ह करून होते ठीक माझी थेरी थोडीशी वेगळी आहे विद्यार्थ्यांना मे बी भरपूर नसेल परंतु जोपर्यंत एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही जो ऑब्झर्व्हर असतो तो सगळ्यात जास्त शिकत असतो फक्त महत्वाचा आहे तो इम्प्लिमेंट कशा पद्धतीने करतो इम्प्लिमेंट करण्यासाठी स्वतः टेस्ट द्यावं लागेल आर गेटिंग माय माइंड त्यामुळे समोरचा काय चुका करतोय त्या चुका मी करणार नाही स्ट्रॉंग काय आहे ते स्ट्रॉंग पॉईंट मी स्वतः करणार देखो सब अच्छा अच्छा माल मिल रहा है बच्चा पे इसलिए ऑब्झर्व्हर बनना बहुत इम्पॉर्टंट आहे और आणि आपल्यासाठी ऑब्झर्वर ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे क्लिअर गाईज त्यामुळे या माणसाला तुम्ही जेवढं जवळ हृदयापाशी ठेवू शकता त्याला ठेवा कमीत कमी पुढचे पंधरा दिवस मिनिमम पुढचे फिफ्टीन डेज ऑब्झर्वर जो तुमचा जवळचा असेल त्याला सगळं क्लिअरली सांगायचं आहे मला असं असं वाटतंय हा पार्ट आल्यावर मी घाबरतो मग मी याला काय करू याला स्किप कर, करू का हे करू त्याचे सजेशन तुमच्यासाठी महत्वाचे असतील आणि हा तुमचा बडी असणार आहे त्याला बिलकुल तुम्ही सोडायचं नाहीये नेक्स्ट महत्वाची गोष्ट आता व्हॉट इज पॉवर ऑफ ट्वेंटी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मॅथ्स लॉजिक मध्ये तुमचे काही विक पॉइंट असतील तुम्ही क्लिअर करू शकाल प्री मध्ये झालेले आहेत पॉवर ऑफ ट्वेंटी आपल्याला युज करायची आहे असे विषय जे स्कोअर करायला जरास जड जात आहे राईट right, काय पॉवर ऑफ ट्वेंटी मध्ये आतापर्यंत आपण ग्रुपचा फक्त टाइमपास करण्यासाठी फायदा घेतला आता यानंतर पुढचे पंधरा दिवस ग्रुपचा पॉवर ऑफ ट्वेंटी हा आपल्याला ट्रिमंडस म्हणजे मॅ कम्प्युटर अवेअरनेस बँकिंग अवेअरनेस जनरल अवेअरनेस यासारखे सब्जेक्ट कमी दिवसामध्ये पंधरा दिवसात स्कोअर करण्यासाठी मदत करणार आहे तर असे विद्यार्थी ज्यांचं या विषयामध्ये कमांड अजूनही आलेली नाही आहे त्यांनी तर मस्ट आहे ही, ही पॉवर ऑफ ट्वेंटी करणं कसं काय करायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे तुमच्या ग्रुपमधल्या इंडिव्हिज्युअल समजा तीन विद्यार्थी आहे ए बी आणि सी यामध्ये तीन सब्जेक्ट आहे करंट अफेअर्स कॉम्प्युटर आणि बँकिंग ओके बँकिंग अवेअरनेस किंवा बँकिंग अपडेट्स किंवा स्टॅटिक बँकिंग वॉट वीज वीज 20, 20, 20, 20. 20. आता प्रत्येकावर एकेकाने फक्त वीस वीस क्वेश्चन्स काढायचे फक्त वीस ट्वेंटी 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 सी अगेन ट्वेंटी आता मला एक सांगा मित्रांनो वीस क्वेश्चन्स तुम्हाला काढायचे एकाला किती क्वेश्चन्स काढायचे तुम्हाला काढायचे आहे फक्त वीस मिनिटांचे वीस क्वेश्चन्स आता प्रत्येकाला वीस वीस मिनिटं म्हणजे एका तासामध्ये तुमचे तीन सब्जेक्ट प्रॉपरली झाले पाहिजे वीस क्वेश्चन्स काढत असताना मागचे एक्झाम तुम्ही मागच्या एक्झाम्स आलेले पीओसीए चे क्वेश्चन्स वरून सब क्वेश्चन्स तयार करा क्वेश्चनची डिफिकल्टी वॅरी करा या वीस क्वेश्चन मध्ये सात इझी सात मॉडरेट आणि सहा डिफिकल्ट असले पाहिजे आता इथे असं होणार आहे ए नावाचा विद्यार्थी साठ क्वेश्चन्स बी नावाचा साठ क्वेश्चन सी नावाचा साठ क्वेश्चन्स असे तुमची ही ऍक्टिव्हिटी चालणार आहे इज एक्झॅक्लिअर आणि आता जर विचार केला एका दिवसाला तुम्हाला एकशे ऐंशी एक क्वेश्चन मिळत आहेत हे hey प्रश्न तुम्ही कमीत कमी रीड जरी केले काय म्हणतो ऐकून घ्या रीड जरी केले तुम्हाला टेस्ट मध्ये ऑबझर्व्ह करायला मिळणार मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स यातलेच आहे दॅट इज पॉवर ऑफ ट्वेंटी आणि ही ऍक्टिव्हिटी झालेली आहे ही ऍक्टिव्हिटी मी विद्यार्थ्यांसोबत केलेली आहे आज ते आरबीआय मध्ये आर आर बी मध्ये आयबीपीएस मध्ये एसबीआय मध्ये बऱ्याच ठिकाणी प्लेस आहेत तुम्ही त्यांचा फीडबॅक घेऊ शकतात कमी दिवसामध्ये स्ट्रॉंग पंच हा मारणार पॉवर ऑफ ट्वेंटी बिलीव मी मित्रांनो खरंच सांगतोय त्यासाठी तुम्हाला एकशे पन्नास क्वेश्चन मिळतात एकशे ऐंशी क्वेश्चन्स पर डे किती तासामध्ये एका तासामध्ये यांचे एकशे वीस क्वेश्चन जे येतील त्यांना फक्त रीड करायचं आहे कन्सेप्च्युअली तुमची मेहनत एक जण तू हा ए नावाचा विद्यार्थी साठ प्रश्न या दोघांसाठी देखील काढतोय बी नावाचा विद्यार्थी या दोघांसाठी काढतोय सी नावाचा विद्यार्थी या दोघांसाठी काढतोय एका तासामध्ये तीन तासाचं काम होतोय कळतंय इफिशियन्सी किती जास्त आहे याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असे विद्यार्थी जर असतील ज्यांना पॉवर ऑफ ट्वेंटी या ऍक्टिव्हिटीचा फायदा घ्यायचा आहे किंवा करायचा आहे माझ्यासोबत येऊन तुम्ही भेटा तुम्हाला मी सांगेल प्रॉपरली कमी वेळेमध्ये कसे क्वेश्चन्स काढले जातात किंवा आपण एक व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आर आर बी असिस्टंटचा प्री ची एक्झाम निघालेली आहे त्या ग्रुपवर सर्वांना जॉईन करणार त्यामध्ये व्यवस्थित अपडेट्स दिल्या जातील प्रॉपरली त्यामध्ये स्टडी मटेरियल प्रॉपरली शेअर केल्या जाईल तुम्ही त्या म्हणजे त्या, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर ऍड असाल आणि तुमचे जर इंडिव्हिज्युअल स्टुडंट ग्रुप असेल तर सर्वांना सोबत काउन्सिलिंग देखील मी करून घेईल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा चान्स मिळणार नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जा, सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना याची लिंक शेअर करा असे काही विद्यार्थी असतील ज्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये येणे शक्य नसेल त्या विद्यार्थ्यांनी मला डायरेक्टली कॉलवर जरी किंवा व्हिडिओ कॉल थ्रू आपण काउन्सिलिंग करू शकतो अशी ही ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत त्यामुळे एकही विद्यार्थी सोडायचा नाही की ज्याचं सिलेक्शन झालंय परंतु मेन्स मध्ये थोडक्यात राहणार आहे ही फिलिंग खूप विचित्र असते क्लिअर गाईज अपेक्षा ठेवतो हो सर्वांना मी हा प्लॅन आवडला असेल आणि अजून एक लक्षात घ्या एकशे ऐंशी क्वेश्चन हजार प्रश्नाचा तुमच्याकडं मोठा संच असतो आपला नशीब एवढं बी घाणे नाहीये की दीड हजार प्रश्नांपैकी कमीत कमी वीस पंचवीस क्वेश्चन जरी आपल्याला तिथ दिसले मित्रांनो वीस पंचवीस क्वेश्चन्स कळतंय मला काय सांगताय आणि स्वतःची मेहनतीचे वेगळे भेटतील आपल्याला ही खूप मोठी आणि पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे मी नाव दिलंय आहे पॉवर ऑफ ट्वेंटी तर इथे तुम्हाला नवीन गोष्टी जे विद्यार्थ्यांना जनरली माहीत नसतात किंवा मे बी सांग सांगितलं नसेल पॉवर ऑफ ट्वेंटी ही एक फर्स्ट ऍक्टिव्हिटी सेकंड ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व्हर इसे पंधरा दिन तक तयार करू यार हा वेगळं नका घेऊ याला यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले काय काय आहेत आणि यानंतर याच्या अगोदर आपण पाहिल्या ह्या चार गोष्टी कमी दिवसांमध्ये सगळ्यात जास्त फायदा होणारा स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगितलेला आहे भेटूया आपण व्हॉट्सअप ग्रुपवर काय डाऊट असतील तर तिथे तुम्ही शेअर करत चला काही स्टडी मटेरियल लागत असेल तर तुम्ही ग्रुपवर टाकत चला इथंच थांबूया थँक्यू सो मच बाय ऑल द बेस्ट गायज